विजय मल्ल्या, नदीम सैफी, ललित मोदी यांच्यासारखे आरोपी परदेशात मोकळे फिरत असतात. हे आरोपी कुठे आहेत बऱ्याचदा माहीत देखील नसते. यासारख्या आरोपींना पकडण्यासाठी इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेची मदत घेतली जाते. नॅशनल सेंट्रल ब्युरो आणि अधिकृत संस्थांच्या विनंतीवरून इंटरपोलच्या जनरल सेक्रेटरिएटद्वारे 8 प्रकारच्या नोटीस जारी केल्या जातात. कोणत्या प्रकारच्या असतात या नोटीस आणि त्यांच्या जारी करण्यामागील कारणाबद्दल जाणून घेऊयात आमच्या व्हिडिओमधून. या नोटीस इंटरपोलच्या 4 अधिकृत भाषांमध्ये प्रकाशित केल्या जाऊ शकतात, इंग्रजी, फ्रेंच, अरबी आणि स्पॅनिश. मुळात इंटरपोल नोटीस या सर्व सदस्य देशांच्या पोलिसांकडून सहकार्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय विनंत्या आहेत. रेड नोटीस. रेड कॉर्नर नोटीस ही गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरलेल्या व्यक्तीला शोधून तात्पुरती अटक करून सदस्य देशाच्या पोलिसांच्या ताब्यात गुन्हेगाराला देण्यासाठी बजावली जाते. आजच्या तारखेस 188 सदस्य असलेल्या इंटरपोल या संस्थेची 8000 अधिक गुन्हेगारांच्या प्रत्यर्पणासाठी नोटिसा बजावल्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की या यादीत भारतीय अग्रेसर आहेत. 2011 आकडेवारीनुसार 1369 भारतीय इंटरपोलच्या लुकआउट नोटीसवर आहेत. येल्लो नोटीस. ही नोटीस हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी बहुतेक वेळा अल्पवयीन किंवा स्वतःची ओळख पटवण्यास असमर्थ असलेल्या व्यक्तींची ओळख करण्यासाठी मदत घेण्यासाठी जारी केली जाते. शरीरावर असलेल्या खुनांची, जन्मखुनांची माहिती ओळख पटवण्यासाठी येल्लो नोटीसमध्ये दिली जाते. ब्ल्यू कॉर्नर नोटीस. ही नोटीस गुन्हेगाराची अधिक माहिती गोळा करण्यासाठी जारी केली जाते. इंटरपोलने आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली होती. ही एक चौकशी नोटीस आहे जी एखाद्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी, ओळखण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी जारी केली जाते. ब्लॅक नोटीस. विदेशी अनोळखी मृतदेहांची माहिती घेण्यासाठी इंटरपोलकडून ब्लॅक नोटीस जारी केली जाते. दरवर्षी सुमारे 150 ब्लॅक नोटीस इंटरपोलकडून जारी केल्या जातात. येथे अनोळखी मृतदेह म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृतदेह ज्याची ओळख पोलीस आणि वैद्यकीय परीक्षकांद्वारे उघड करता येत नाही. पर्पल नोटीस. ही श्रेणी पर्यावरणीय गुन्हेगारांना हाताळण्यासाठी इंटरपोलच्या प्रयत्नांना मदत करते. जे गुन्हेगार वन्य प्राण्याची शिकार करतात आणि त्यांच्या शरीराचे अवयव आंतरराष्ट्रीय बाजारात विकतात त्यांना ही नोटीस बजावण्यात येते. ग्रीन नोटीस. या नोटीसद्वारे अशा गुन्हेगारांची माहिती देण्यात येते की जे गुन्हे वारंवार घडू शकतात. अशा व्यक्तींबद्दल चेतावणी आणि गुप्त माहिती देण्यासाठी ग्रीन नोटीस जारी केली जाते. अशा प्रकारची नोटीस अनेक सिरियल लैंगिक गुन्हेगारांना बजावली जाते. इंटरपोल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद विशेष नोटीस. या प्रकारची नोटीस संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद प्रतिबंध समित्यांचे लक्ष असलेल्या गट आणि व्यक्तींसाठी जारी केली जाते. इंटरपोलने आतापर्यंत अशा 500 अधिक नोटिसा बजावल्या आहेत. अशा प्रकारची नोटीस लष्करे तोयबा, तालिबान आणि अल कायद्यासारख्या दहशतवादी गटांना बजावली जाते. ऑरेंज नोटीस. या प्रकारची नोटीस सर्वसामान्य जनतेला धोक्याच्या घटनांची, धोकादायक वस्तूंबद्दल माहिती पुरवली जाते. जसे की कॅन्सर सारखा आजार, एका चुटकीत बरा करणाऱ्या औषधांची जाहिरात किंवा एका आठवड्यात 15 किलो वजन घटवणाऱ्या जादुई गोळ्यांची जाहिरात. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ताज्या घडामोडी आणि अधिक माहितीसाठी पाहत राहा द कॉलम न्यूज. धन्यवाद.